सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 17 वर्षांखालील मुलांकरिता सोलापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि मास्टर्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डोणगाव रोडवरील पुष्प क्रिकेट क्लबच्या मैदानावर 17 वर्षाखालील मुलांची सोलापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा पांढऱ्या बॉलवर व रंगीत कपड्यात खेळवली जाणार आहे. महाराष्ट्रातून 130 खेळाडूतून या स्पर्धेसाठी संघ साकार करण्यात आले आहेत. 8 संघाचा यात सहभाग असून 23 एप्रिलपासून ही स्पर्धा सुरू होईल अशी माहिती चंद्रकांत रेंबरसू यांनी यावेळी दिली. या प्रसंगी 8 संघाचे प्रमुख उपस्थित होते. दुःखद वार्ताच आहे मला, पण सोलापूरमध्ये इंटरनॅशनल लेवलसारखं ग्राउंड सुंदर हे डोणगावचं ग्राउंड झालेलं आहे. ते पुष्प जिमखान्याचं हे ग्राउंड आपल्याला 19 पर्यंत चांगल्या मुलांना खेळण्यासाठी चांगलं ग्राउंड आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेल्वे ग्राउंड, भंडारी ग्राउंड आणि याच्यानंतर अजून एक ग्राउंड होत आहे. तर या टुर्नामेंट आमच्या सोलापूरमध्ये या गेल्या 2-4 वर्षामध्ये टर्फवर खेळायला मिळत आहे. हे सोलापूरच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे आणि नुकतीच चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे सोलापूरच्या महिला संघाने कोल्हापूरमध्ये जाऊन तिथे टुर्नामेंट जिंकून आले आणि सोलापूरमध्ये मुलींचा संघ तयार झालेला आहे आणि मुली भरपूर मुली जवळजवळ 150 मुली सध्या सराव करत आहेत. आणि सोलापूरचे 14, 16, 19 आणि ओपनचा हे 4-5 ग्रुपचे खेळाडू चांगले उत्कृष्ट आहेत. बरेचसे खेळाडू स्टेट खेळलेले आहेत सोलापूरमध्ये. यश बोरामारी, आर्शिद, मानसी जाधव, साक्षी वाघमोडे आहे, बरेचसे असे खेळाडू आहेत, कावडे आहेत, बरेचसे मुलं असे आहेत. आणि आम्ही त्यासाठी सोलापूर क्रिकेट असोसिएशन त्यांच्या क्रिकेट वाढवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो, कॅम्प घेत असतो, बरेचसे मॅचेस घेण्यासाठी आम्ही सगळ्याला परवानगी देत असतो. जिल्हा क्रिकेट असोसिएशन व मास्टर क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 क्रिकेट स्पर्धा डोणगाव येथे खेळण्यात येणार आहे. ही स्पर्धा दिनांक 25/4/2019 ते 28/4/2019 खेळणार आहे. हे 8 संघ टोटल यात निवड करण्यात आलेला आहे. या खेळ सोलापूर जिल्ह्यातून 130 खेळाडूंनी या स्पर्धेत भाग नोंदवलेला आहे. आणि ही स्पर्धा व्हाईट बॉल व कलर ड्रेस पहिल्यांदाच 17 क्रिकेट टुर्नामेंट होत आहे. या संघात प्रत्येक आम्ही महाराष्ट्र खेळलेल्या खेळाडूंना 2-2 खेळाडू प्रत्येक संघात आम्ही देणार आहे. आयकॉन प्लेस म्हणून IPL पद्धतीने खेळाडूंची निवड आम्ही करणार. BRDS चे रवींद्र पाटील, शैलेश केत, KT पवार, उदय डोके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचं स्वागत व सत्कार समारंभानंतर स्पर्धेबाबत बैठक झाली. यावेळेस या संबंधीची तयारीची माहिती देण्यात आली.